यानंतर बातमी आहे मुंबईतून शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदचा मुंबईमध्ये कोणताही परिणाम मुंबईतल्या रस्त्यांवर दिसत नाहीये। मुंबईतल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी पाहायला मिळतेय। नेहमीप्रमाणेच वेस्टर्न एक्सप्रेस वेवर वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतायत। दरम्यान याचा आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकरनं, पाहूया। आज भारत बंद आहे, शेतकऱ्यांना खरतर पाठिंबा देण्यासाठी या भारत बंदचा इशारा देण्यात आलेला आहे आणि जवळपास सगळ्या राज्यांमध्ये मोठा प्रतिसाद जो आहे तो भारत बंदला मिळताना बघायला मिळतोय। पण जर आपण मुंबईच्या रस्त्यांवर नजर टाकली तर निश्चितच आपल्याला वेगळं चित्र बघायला मिळेल, कारण मुंबईच्या या रस्त्यांवर ज्या पद्धतीनं रोज ट्रॅफिक असतं तसंच ट्रॅफिक जे आहे ते सध्या बघायला मिळतं आहे। भारत बंदच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी खरं तर कमी ट्रॅफिक असेल किंवा रोड जे आहेत ते अगदी सामसूम असतील अशी अपेक्षा होती, मात्र आपण बघतोय की पुरेसं वेगळं चित्र जे आहे ते सध्या बघायला मिळतं आहे, कारण मुंबईच्या या एकूणच रोडवर जे आहे ते ट्रॅफिक बघायला मिळतं आहे। बसेस आहेत, बसेसला देखील जे आहे त्या जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत, मात्र बस ज्या आहेत त्या सध्या चालू ठेवण्यात आलेल्या आहेत। बसेससोबत खाजगी वाहनं देखील मोठ्या प्रमाणात सध्या रस्त्यावर बघायला मिळत आहेत आणि नेहमीचं जे चित्र असतं ट्रॅफिक जॅमची समस्या असते तीच समस्या आजही बघायला मिळते। त्याच्यामुळे एकूणच भारत बंदला तितकासा पाठिंबा जो आहे तो मुंबईमध्ये सध्या दिसून येत नाही आहे। कॅमेरापर्सन राकेश रोळकरसह वैदेही काणेकर, साम टीव्ही।